नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बेसन पोळी हा खास पुसतचा पदार्थ सौ संगीता कोटलवार ह्या दाखवणार आहे। चला तर मग पाहूया बेसन पोळी कशी बनवायची। ते बेसन पोळीसाठी आज आपल्याला साहित्य लागणार आहे। सर्व साहित्य आपण वाटीच्या मापाने घ्यायचं आहे। इथे आपण एक वाटी बेसन घेतलेले आहे, तेवढीच आपण साखरही घेतलेली आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे पाऊण वाटी। त्यासोबतच अर्धा चमचा वेलची पूडही लागणार आहे आणि चवीनुसार मीठ। कढईमध्ये तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला बेसन छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम हाय नाही ठेवायची आहे आपल्याला। यामध्ये आपण अजून तूप ऍड करतोय। बेसन पोळी हा एक गोडाचा प्रकार आहे। जशी पुरणपोळी करतो आपण तशीच बेसन पोळी बनवली जाते। इथे एक 2 ते 3 मिनिट झालेली आहेत। बेसन असं छान खमंग भाजल्याचा सुवास येतोय। आपल्याला बेसन व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे। बेसन जर कच्चं राहिलं तर पोळी अशी तोंडात चिटकल्यासारखी वाटते। यामध्ये आपण एवढं मीठ ऍड करूया। इथे एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत, आपण यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम होती, आता आपण ती लो करूया कारण की बेसन छान असं भाजायला छान अशी सुरुवात झालेली आहे। तुम्हाला त्याचा रंगही चेंज झालेला दिसतोय। इथे बेसन भाजण्यासाठी आपल्याला साधारण अर्ध्या वाटीला वर आणि एक वाटीपेक्षा कमी इतकं तूप लागलेलं आहे। एक वाटी बेसन आहे, त्यानुसार आपल्याला पाऊण वाटी तूप लागलेलं आहे। तूप आपण इथे साजूकच वापरलेलं आहे। इथे आपलं बेसन छान भाजून झालेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। जेवढं आपण बेसन घेतलं होतं पाणी तेवढंच घ्यायचं आहे। एकाच पाणी हे प्रमाण घेणार आहे आपण। पाणी जर जास्त झालं तर तुमचं बेसन आसट होऊ शकतं। तुम्ही पाहू शकता बेसनचा कलर आपण कितपत लाल केलेला आहे। बेसन छानच भाजायचं आहे, नाही तर पोळी तुम्हाला मी सांगितलं तसं थोडी चिकट लागू शकते। आता आपण यामध्ये लगायचं साखर ॲड केलेली आहे। साखरही आपण एकच वाटी घेतलेली आहे। साखर आपण छान मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम आहे। आपण साखर छान मिक्स करून घेतलेली आहे। आता बेसन झाकून एक छान वाफ काढायची आहे आपल्याला। गॅसची फ्लेम कमी करायची आहे। अर्धा ते 1 चमचा वेलची पूड ऍड करतोय। एक साधारण 3 ते 4 मिनिट आपण याला वाफ काढून घेतलेली आहे। आता वेलची पूड आपण छान मिक्स करून घेऊया। आपलं सारण असं शिऱ्यासारखं तयार होतं। आपलं सारण तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि सारण थंड व्हायची वाट पाहूया। आपण 1/4 प्याला कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये 1/2 ते 1/2 चमचा आपण मीठ ऍड केलेलं आहे। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजवतो थोडी सैलसर, त्याचप्रमाणे आपल्याला बेसन पोळीसाठी कणिक छान मळून घ्यायची आहे। यामध्ये साधारण आपण 1 ते 1.5 टेबलस्पून तेल ऍड करूया मोहनसाठी। तेल छान आपण कणकीला चोळून घेऊया। आपण तेल व्यवस्थित कणकीला चोळून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं पाणी ऍड करून कणिक छान मळून घेऊया। साधारण 1/4 प्याला कणिक असेल तर आपल्याला 1/2 ग्लासला थोडंसं वर पाणी हवं आहे कणिक मळण्यासाठी।
इथे आपली कणिक छान मळून झालेली आहे। आता आपण याला तेल लावू, एक आपलं पुरण थंड होईपर्यंत याला मुरू देऊया कणकेलाही, आणि मग पोळी कशी करायची ते पाहूया। एक छोटासा गोळा घेतलेला आहे, त्यावर सारणाचा म्हणजे आपल्या पुरणाचा एक गोळा आपण ठेवलेला आहे। जशी आपण पुरणपोळी भरतो त्याप्रमाणे भरून घेऊया। व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे। आता त्याला आपण कोरड पीठ लावून पोळी छान लाटून घ्यायची आहे। एकीकडे आपला तवा गरम करत ठेवलेला आहे। अशा प्रमाणे आपण पोळी छोटीशी लाटून घेतलेली आहे। आता आपण तावीवर टाकून घेऊया। तव्याला थोडंसं आपण तूप लावलेलं आहे। आता पोळी गरम तव्यावर टाकून घ्यायची आहे। पूर्ण प्रोसिजर पुरणपोळीचीच आहे, करण्याची पद्धत वेगळी आहे। चवीला ही पुरणपोळी प्रमाणेच लागते ही पोळी। आता आपण याला छान तूप सोडून छान भाजून घेऊया। साईडली तूप सोडून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडी आपण वाढवून घेतलेली आहे। आता आपण पोळीची बाजू टर्न करून घेतलेली आहे। आता पुन्हा साईडनी तूप सोडूया। आपण इथे पोळी काढून घेतलेली आहे, अशाच प्रकारे बाकीच्या सर्व पोळ्या तयार करून घेऊया। इथे अशा प्रकारे आपली बेसन पोळी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपीज अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी भेटतील। धन्यवाद।